नमस्कार, मी संगीता भंडोले। आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला तर मग आज आपण बनवणार आहोत अगदी गळलिंबापासून लोणचं कसं बनवायचं। किडनी स्टोनवर अत्यंत गुणकारी आहे असं हे गळलिंबू किंवा इडलिंबू, याचं लोणचं कसं बनवतात हे आज आपण पाहणार आहोत। याचे आयुर्वेदीय फायदे काय आहेत याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पहा। चला तर मग आज आपण बनवणार आहोत अगदी गळलिंबाचं ते लोणचं। गळलिंबाचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य, या ठिकाणी मी एक 7 ते 8 लहान मोठी अशी गळलिंब घेतलेली आहेत। त्यानंतर मेजरमेंट कपने या ठिकाणी 1 वाटी साखर किंवा तुम्ही गुळ घेऊ शकता, हा 1 कप, 1 कप साखर घेतलेली आहे। तुम्ही याऐवजी 2 कप गुळ घेऊ शकता। मेजरमेंट कपनेस हा 1 कप मी या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे, 1 कपालाही थोडंसं कमी, 1 सपाट कप आपण या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे। यानंतर जे आपलं रेग्युलर लाल तिखट आहे, लाल चटणी आहे, ती चटणी मी या ठिकाणी घेतलेली आहे। चटणीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्याकडे जर लहान मुले असतील तर चटणी थोडीशी कमी टाका, परंतु मी चटणी देखील या ठिकाणी 1 सपाट कप घातलेली आहे। आणि आपल्या लोणच्याला आणखी छानसा कलर येण्यासाठी या ठिकाणी मी 1/2 हे माप काय केलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे। अगदी 1 टेबलस्पून या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे। हा व्हिडिओ मी तुम्हाला जवळून दाखवते आहे। एवढ्याच साहित्यामध्ये आपलं हे लोणचं तयार होतं, अगदी साखर किंवा गुळ, मीठ, तिखट, काश्मीरी तिखट हे ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर नको। अगदी 3 साहित्यामध्ये हे लोणचं आपलं 1 ते 2 वर्ष आरामात टिकू शकतं। या लोणच्याचे काही आयुर्वेदीय जे फायदे आहेत किडनी स्टोनवर अत्यंत गुणकारी असं हे गळलिंबू किंवा इडलिंबू, याचे काय महत्त्व आहे, काय फायदे आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा। आणि अशा पद्धतीने आपण अतिशय सुंदर प्रकारचं या ठिकाणी लोणचं तयार करणार आहोत। अगदी हे लोणचं आपण कुठलेही मसाले आपण घालून करत नाही, त्यामुळे उपवासाला देखील हे लोणचं तुम्ही खाऊ शकता। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। पुन्हा एकदा हे साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे। पुन्हा आपण हे साहित्य आणखी एकदा चेक करूया, पुन्हा हे साहित्य काय लागणार आहे ते पाहूया। यासाठी मी या ठिकाणी 1 मोठा कप साखर घेतलेली आहे, याऐवजी तुम्ही गुळ देखील घालू शकता। आणि तुम्हाला जर आणखी जास्त शेपायचं असेल तर 1.5 कप किंवा 2 कप ही साखर घालू शकता। 1 सपाट कप मीठ घाला, 1 सपाट कप लाल तिखट घाला आणि कलर येण्यासाठी थोडंसं काश्मीरी लाल तिखट घाला। या ठिकाणी लहान मोठी मी अशा प्रकारची लिंब घेतलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला कट करण्यासाठी अगदी ह्या लिंबाची जाड कातडी असल्यामुळं आपल्या साध्या सुरीनं कापत नाहीत, म्हणून थोडीशी मोठी सुरी या ठिकाणी घेतलेली आहे। आणि हा बाऊल आपण घेतलेला आहे की यामध्ये लिंबाच्या फोडी तयार झाल्यावर टाकणार आहेत। आणि माझ्याकडे चिनी मातीची किंवा काचेची भरणी नाही, म्हणून मी या ठिकाणी या अशा प्रकारची भरणी घेतलेली आहे, प्लास्टिकची भरणी। तुम्ही कुठलीही भरणी वापरू शकता किंवा लोणचं आपलं तयार होईपर्यंत, लोणचं मुरेपर्यंत अशा प्रकारची भरणी तुम्ही वापरा आणि नंतर तुम्ही छोट्या भरणीमध्ये काढून ठेवलं तरी चालेल। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करू। चला आता आपण सगळी लोणच्याची तयारी करून घेतलेली आहे, सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आता या ठिकाणी जरी छोटे मोठे लिंब असले तरीसुद्धा, आता बघा यातील काही लिंब, म्हणजे ही लिंब मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहेत। आता या लिंबावर तुम्हाला थोडासा डाग दिसतो आहे, परंतु तो डाग कशाचा आहे की ते जे पानं होते ते पानं काय झालेले आहेत त्याच्यावरती नसलेले आहेत, त्याला मी ब्रशच्या साह्यानं धुवून घेतलेलं आहे, काहीही होत नाही, यामुळं आपलं लोणचं खराब होत नाही। कारण हा हे लिंबू आपण फेकून पण देऊ शकत नाही, आयुर्वेदी आहे। थोडासा हा भाग आपण काढून घेणार आहोत। तर बघा आता हे लिंबू कट करण्याचं एक म्हणजे एक टेक्निक आहे, तुम्ही आडवं पण कट करू शकता आणि उभं पण कट करू शकता, पण आपण जर उभं कट केलं तर त्याच्या फोडी त्याच्या लवकर तयार होतात। सुरुवातीला याचा मागचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे। हा मागचा पुढचा भाग आपण याचा काढून टाकणार आहोत। अतिशय सावधगिरीनं हे लोणचं आपण कट करणार आहोत, लिंबू कट करणार आहोत, कारण बघा ह्या अशा पद्धतीच्या फोडी किंवा हे असं लोणचं दिसतं, आडवं जर कापलं तरी सुद्धा चालतं, परंतु आपल्याला ह्याच्या बिया काढण्यासाठी म्हणजे हे आवश्यक आहे। उभं काटलं तर आपल्या बिया त्याच्या पटकन निघतात। आता दुसऱ्या छोट्या सुरीच्या साह्यानं मी यातील बिया काढून घेत आहे।
अगदी आरामामध्ये हवा एवढ्याच बिया आहेत त्या लगेच निघून जातात. अशा पद्धतीने मी फक्त एक लिंबू, एक ते दोन लिंबू तुम्हाला कट करून दाखवत आहे. हा आपण बिया काढून घेतलेल्या आहेत. आता पुन्हा याला त्याच्या असे भाग करा आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये याच्या तुम्ही फोडी करून घेऊ शकता. जास्त याच्या मोठ्या फोडी करू नका, कारण लिंबू अगोदरच कसं आहे थोडंसं रफ आहे, त्याच्यामुळं मुरायला थोडासा वेळ लागतो. म्हणून ह्या लिंबाचे तुम्ही तुकडे छोटे छोटेच करून घ्या की आपल्याला त्याचं लोणचं अगदी छान प्रकारामध्ये करता येईल. एका लिंबाच्याच बघा किती फोडी होतात. अगदी तुम्हाला दोन लिंब जरी भेटली बाजारामध्ये तरी तुम्ही दोन लिंबाचं देखील लोणचं भरपूर होतं. बघा तुम्हाला बर्डीच्या आकारावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे लिंब आपलं लोणचं किती होणार आहे. या ठिकाणी मी हे अशा पद्धतीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की जवळून मी तुम्हाला फोडी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीच्या फोडी करा आणि यातमध्ये जर काही बी राहिलं असेल तर ते बी काढून तुम्ही बाजूलाच एक टोप घेतलेला आहे, मी छोटी पाटी घेतलेली आहे. तुम्ही काचेचं भांडं घेतलं तरी चालतं, पण एवढं मोठं काचेचं भांडं नाही, कारण स्वच्छ लवकर काचेचं भांडं होतं. बघा ह्यातली मधली त्वचा सुद्धा किती जाड आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही यातील सर्व बिया काढून घ्या. आता हे फक्त अर्ध्या च लिंबाच्या फोडी होत्या, तुम्हाला एक लिंबाच्या किती फोडी होतात ते दाखवते. आणि पुन्हा तुम्ही सर्व लिंबाच्या फोडी करून घ्या. मी फार छोट्या पण केलेल्या नाहीत आणि फार मोठ्या पण केलेल्या नाहीत, अगदी मीडियम साईजच्या तुम्ही लिंबाच्या फोडी करून घेऊ शकता. यातील बी मात्र तुम्ही सर्व काढून घ्या, कारण जर आपल्या लोणच्यामध्ये बी गेलं तर त्याचा कडवटपणा लोणच्याला उतरतो आणि आपलं हे लोणचं कडवट होण्याची शक्यता असते. म्हणून यातील बिया तुम्ही काढून घ्या. बघा एक लिंबाच्या फोडी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते आहे. अगदी दोन लिंबाचं जरी लोणचं तुम्ही घातलं तरी सुद्धा तुम्हाला पुरेसं होतं. एक लिंबाच्या फोडी आपले या ठिकाणी 9 ते 10 लिंबे आहेत, परंतु मी या सर्वच लिंबाचं लोणचं करणार आहे, कारण लोणचं पुन्हा पुन्हा आपण म्हणजे करणं जिकेरीचं असतं. झाडाला आणखी लिंबे आहेत, औषधासाठी मी आणखीन पुढचे बॅचचे लिंब वापरणार आहे, परंतु पहिल्या बॅचच्या लिंबाचं मी या ठिकाणी लोणचं करून घेत आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला एक लिंबाच्या फोडी किती होतात साधारण मी दाखवलेल्या आहे. यामध्ये काही बिया गेलेल्या आहेत, त्या बिया मी आता सर्व काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण सर्व लिंबाच्या या ठिकाणी फोडी करून घेणार आहोत. तुम्हाला आणखी एक लिंबू कट करून दाखवू का, हे पहा आणखी एक लिंबू हे असं धरायचं. बघा याचा पुढचा आणि मागचा भाग काढायचा. हा पुढचा आणि मागचा भाग आपण ह्याचं देठ आणि हे काढून टाकायचं. त्यानंतर तुम्ही आडवं लिंबू चिरलं तरी चालेल, परंतु उभं केलं तर आपल्याला पटकन त्यातील बिया पण निघतात आणि त्याच्या फोडी पण पटकन होतात. बघा सुरी जरा धारदार हवी, कारण हे लिंबू थोडंसं राठ आहे, आपल्या नॉर्मल लिंबासारखं नाही, त्यामुळं थोडीशी धारदार सुरी वापरा या ठिकाणी. आणि धारदार असल्यामुळं हाताला लागण्याची शक्यता आहे. खूप काळजीपूर्वक आपलं हे काम तुम्ही करा. अगदी आपण कागदी लिंबाच्या फोडी करताना बरोबर त्याच्या आडवं लिंबू काटलं की 8 फोडी त्याच्या आकारामध्ये होतात, परंतु याचं तसं काही नाही. याला तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये कट करू शकता, कारण ह्याच्या खूप अशा लांब फोडी होतात. उभट आकार असल्यामुळं सुरी अत्यंत धारदार आहे, तुम्ही काळजीपूर्वक वापरा. कारण जाड लिंबू असल्यामुळं यावरून सुरी घसरण्याची शक्यता असते, त्यामुळं बघा मी कट करत असताना तुमच्याकडे पाहत देखील नाही, कारण तुमच्याकडे पाहत असताना अचानक सुरी माझ्या हातावर पण येऊ शकते. अशा पद्धतीनं दुसऱ्याही लिंबाच्या फोडी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. आता दोन लिंबाच्या फोडी किती होतात ते मी तुम्हाला दाखवते. बघा एक दोन लिंबाच्या फोडीचं आपल्या या ठिकाणी एवढ्या तयार झालेल्या आहेत. अगदी किती लिंबाच्या फोडी आपल्या या ठिकाणी तयार होतील याचा अंदाज तुम्हाला येणारच आहे.
सर्व आपण या लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्या फोडी आता आपण म्हणजे यातील सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आणखी एक माहिती सांगणार आहे, ह्या आपल्या या ज्या फोडी केलेल्या होत्या त्यातील असणाऱ्या बिया आणि थोडंसं पांढरटपणा घाण किंवा खालजवरचं थोडंसं आवरण आहे. तर आता यातमध्ये काही पक्व अशा बिया आहेत, बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर मी दरवेळेस लोणचं बनवलं, म्हणजे दरवर्षी लोणचं बनवलं की ह्या ज्या बिया आहेत त्या स्वच्छ धुवून घेते. आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या बिया काही यामध्ये अर्धवट देखील आहेत आपण कट करताना. तर ज्या अशा अख्ख्या बिया आहेत, ह्या ज्या बिया आहेत त्या मी एका कुंडीमध्ये टाकते आणि ह्याची रोपं उगवतात. अगदी 1 ते 2 महिन्यामध्ये छान अशी रोपं त्याची उगवून येतात. आणि तुम्ही गेल्या वेळेस मी लोणचं केलेल्याची रोपं तुम्हाला मी एक फोटोमध्ये दाखवत आहे, ती तुम्ही पहा. आणि ज्या वेळेला माझ्याकडं कोणी हे लिंब मागायला येतात किंवा त्यांना लोणचं देते, त्याबरोबरच ज्यांच्याकडे शेती आहे किंवा ज्यांच्याकडे जागा आहे त्यांना सांगते की माझ्याकडे याची तयार रोपे पण आहेत, तुम्ही घेऊन जा. आणि मग मी त्यांना रोपं देखील देते. आत्तासुद्धा माझ्याकडं जवळजवळ 25 ते 30 रोपं कुंडीमध्ये तयार आहेत आणि अगदी 1.5 ते 2 फुटाचे रोपं आहेत की जेणेकरून लगेच लावले की ती म्हणजे जगू शकतात, ते वाया जात नाहीत. अशा पद्धतीनं मी ह्याचे पुन्हा बघा याचे कितीतरी उपयोग आहेत. आयुर्वेदीय माहिती आहे, त्याचं लोणचं बनवत आहे आणि पुन्हा ह्या बियापासून त्याची नवीन रोपाची निर्मिती करून मी त्यांना रोपं देत आहे. असं जवळजवळ गेली 10 वर्ष झालं मी म्हणजे रोपं तयार झाली की देते. कोणाचे रोपं त्यांना म्हणजे जशी काळजी घेतात तशी येतात. काही जणांच्या रोपांना आता पुन्हा म्हणजे लिंब लागायला लागलेले आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया येतात तेव्हा खूप छान वाटतं की आमच्या ह्याला लिंब लागलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा असं म्हणजे कुठलंही बीज वाया न घालवता ते आपण त्याला जमिनीत रुजवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि गरजेप्रमाणे आपण त्याचं म्हणजे रोप लावलं पाहिजे असं मला वाटतं. मी देखील हा प्रयोग करते. तुम्हाला कुंडीतील झाडांचा फोटो मी गेल्या वर्षीचा दाखवते की ते कशा पद्धतीचं रोप आलेलं आहे ते. चला तर मग आता आपण पुढच्या तयारीला लागूया. या ठिकाणी आपल्या ह्या सर्व फोडी अगदी याच्या बिया काढून तयार झालेल्या आहेत. क्वचित एखादी बी दिसली तर ती काढा, अगदी भरताना सुद्धा आपल्याला दिसते ती राहतेच. तर अशा पद्धतीच्या आपल्या ह्या फोडी अगदी आपल्या प्रमाणापेक्षा जास्त तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी 1 कप मोठा कप साखर घेतलेली आहे. आपल्याला आता 2 कप साखर लागेल. मी अगोदर 1च घेतली होती, म्हणजे आपण 2 कप साखर यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर मिठाचं प्रमाण एवढंच ठेवा. मीठ 1 कप मीठ सपट कप घेतलेला आहे. त्यानंतर तिखट देखील एवढंच प्रमाण ठेवा, फक्त साखरेचं प्रमाण वाढवा. आणि तिखटसुद्धा 1 सपट कप आपण तिखट घेतलेलं आहे. आणि कलर येण्यासाठी थोडंसं कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. 1 कप साखर घेतलेली आहे. तुम्ही याऐवजी 1 कप साखर आणि 1 कप चिरलेला गूळ घेतला तरी चालतं, कारण साखरेमुळं आणि मिठामुळं आपल्या ह्या लोणच्याला छान असं पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळे आपलं लोणचं बनण्यास मदत होते. आता हे सर्व मिश्रण असं एकजीव करून घ्या, अगदी छान असं हलवून घ्या. खूप सुंदर असं लोणचं आपलं या ठिकाणी तयार होतं. आता आपल्याला मीठ आणि तिखट टाकण्याची जरूरत नाही, या साखरेमुळंच हे लोणचं असं छान त्याला पाणी सुटतं साखर आणि मिठामुळे आणि त्यामध्ये ते लोणचं मुरलं जातं. छान असं मिक्स करून झालेलं आहे, बघा तुम्हाला दिसतं आहे का. आता हे आपण 5 ते 6 तास झाकून ठेवणार आहोत आणि नंतर भरणीत भरणार आहोत, कारण याला पूर्ण पाणी सुटल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा भरायचं आहे. लोणचं मात्र छान झाकून ठेवा, कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यावर चिलट किंवा माशी बसण्याची शक्यता असते. जर यामध्ये चिलट किंवा माशी बसली आणि किंवा ते जर ह्यामध्ये गेलं तर आपलं लोणचं लवकर खराब होतं, म्हणून ह्याला शक्यतो छान असं याच्यावर बसेल असं झाकून ठेवा. छान असं हे लोणचं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला झाकण ठेवा, 5 ते 6 तास असंच ठेवा आणि 5 ते 6 तासानंतर बरणीत भरा. बरणीत भरल्यानंतर पुन्हा मी तुम्हाला एकदा दाखवणार आहे. बघा हे आपलं किती सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे. अगदी याच्यावर झाकण ठेवून आपण 5 ते 6 तास हे असंच झाकून ठेवा किंवा ओव्हरनाईट पण तुम्ही ठेवू शकता. ह्याच्यामध्ये छान असं पाणी सुटेल आणि नंतर आपण बरणीत भरूयात. याच्यावर बसेल असं घट्ट झाकण ठेवा
आणि याला जिथं हात लागणार नाही अशा ठिकाणी आपण ठेवून देऊयात. बघा तिथे कोपऱ्यामध्ये जाऊन हात लागणार नाही मी त्या ठिकाणीच त्याला ठेवून दिलेला आहे. 5 ते 6 तास झालेले आहेत. आता बघूया किती पाणी सोडलेलं आहे ते. बघा तुम्ही पाहू शकता याला पाणी सुटलेलं आहे. अगदी साखर आणि याचं या ठिकाणी असं पाणी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता बरणी टाकल्यानंतर देखील तुम्हाला ओळखायला येईल. आणि मी या ठिकाणी बरणी बदललेली आहे. ही अशा प्रकारची काचेची बरणी घेतलेली आहे कारण आपल्या लोणच्याचा आकार बघून आपण बरणीसुद्धा बदललेली आहे. आता हे लोणचं थोडं थोडं तुम्ही पाहू शकता. बघा 5 ते 6 तासानंतर असं पाणी तयार झालेलं आहे. यामध्ये थोडासा मोठा पळीचा आकार घेतलेला आहे हे लोणचं भरण्यासाठी. बरणीमध्ये आपण असं हे लोणचं घालून घेऊया. अगदी बरणी स्वच्छ धुवून त्याला उन्हात वाळवून घेतलेली आहे. लगेच त्याला पाणी सुटलेलं आहे. आता याचं घट्ट झाकण लावून तुम्ही असं ठेवू शकता आणि 5 ते 6 दिवस दररोज एकदा याला असं हलवून घ्यायचं किंवा अशा प्रकारचा प्लास्टिकचा मोठा डाव याच्यामध्ये घालायचा आणि अगदी असं बुडापासून हे लोणचं दररोज 1 वेळाला असं हलवायचं की त्यामुळे जे पाणी सुटलेलं आहे त्यातील लोणचं वर येतं आणि वरचं खाली जातं ह्या फोडी आणि लवकर आपलं मुरायला मदत होते. साधारणतः कागदी लिंबाचं जर लोणचं केलं तर 10 ते 15 दिवसामध्ये खाण्यासाठी तयार होतं. त्याला थोडासा वेळ लागतो कारण ह्याची त्वचा राठ आहे, जाड त्वचा असल्यामुळे ह्याला मुरायला वेळ लागतो. तुम्हाला आणखीन जर लोणचं झटपटच खायचं असेल तर त्याला वरून आपण काय करूयात, एक सुती कापड वरून झाका त्याला बांधा आणि ती भरणी उन्हात ठेवा. 3 ते 4 तास उन्हात ठेवा. पुन्हा खाली आणा, पुन्हा त्याला सुती कपडा बांधा कारण उन्हात भरणी ठेवत असताना तुम्ही झाकण लावू नका. त्याच्यामुळे काय होतं, त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी पुन्हा लोणच्यामध्ये पडतं आणि मग ते लोणचं खराब होण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही उन्हात भरणी ठेवणार असाल त्यावेळेला ह्याच्यावर सुती कपडा झाकून त्याला घट्ट असं बांधून घ्यायचं. असं 3 ते 4 दिवस करा. ते लोणचं अगदी दीर्घकाळ टिकतं, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं त्याला ऊन लागल्यामुळे ते लोणचं तयार होतं. आणि अशा पद्धतीचं आपलं हे गळलिंबाचं असं आयुर्वेदिक लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.